ऑल फ्रेंड स्टूडेंट लास्ट लेक्चर वी सीन ट्रूथ टेबल देर आर फाइव ट्रूथ टेबल। विद्यार्थी मित्रांनो आपण लास्ट लेक्चरला पांच ट्रूथ टेबलचा अभ्यास केला आहे। पांच ट्रूथ टेबल तुमचे पाठ झाले असतील, त्याच्यावर पुढचे आर्टिकल डिपेंड आहेत। त्याच्यावर फर्स्ट काय डिपेंड आहे, प्रिपेअर द ट्रूथ टेबल। ट्रूथ टेबल कसं तयार करायचं हे एक ॲप्लिकेशन आहे आणि लॉजिकल इक्विवेलेंस हे सेकंड ॲप्लिकेशन आहे। आत्तापर्यंत जो आपला पार्ट झाला आहे त्या पार्टवर एक मार्क, दोन मार्क किंवा तीन मार्काचं एक्झाम्पल कंपल्सरी असते। आज जो पार्ट होणार आहे याच्यावर तीन मार्क किंवा चार मार्काचं एक्झाम्पल कंपल्सरी आहे। तर ट्रूथ टेबल कशावर डिपेंड आहेत, स्टेटमेंट पॅटर्न। तर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट असतात आणि कनेक्टिव असतात, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त कनेक्टिव असतात, मग अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली आणि निगेशन। आउट ऑफ फाईव्हपैकी एनी टू, एनी थ्री कनेक्टिव असतील किंवा फोर फाईव्ह पण असू शकतात, ह्याला काय म्हणायचं आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे। तर डेफिनेशन दिली आहे बघा, लेट पी क्यू आर बी सिंपल स्टेटमेंट, देन स्टेटमेंट फॉर्मड फ्रॉम दीज स्टेटमेंट्स यूजिंग वन ऑर मोर कनेक्टिव, कंजक्शन, डिसकंजक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न। आणि याचे खाली एक्झाम्पल दिलेत बघा, एक्झाम्पल फर्स्ट बघा, ब्रॅकेटमध्ये पी कंजक्शन क्यू इम्प्लाईज आर। एक्झाम्पल सेकंड, ब्रॅकेटमध्ये निगेशन पी, डिजंक्शन क्यू अँड कंजक्शन आर। एक्झाम्पल थर्ड, निगेशन पी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यू डबल इम्प्लाईज आर। हे सिम्बॉल रीड करताना तुम्ही कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉल यूज करू शकता किंवा आपलं रेग्युलर अँड, ऑर, इफ देन हे पण चालेल। आता हे झालं स्टेटमेंट पॅटर्न। या स्टेटमेंट पॅटर्न हे काय तयार करते आपल्याला, ट्रूथ टेबल। बस सॉलिड एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन फर्स्ट, प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न। हा क्वेश्चन तीन मार्क किंवा चार मार्क ह्या दोनच आले पी क्यू व्हेरिएबल, तर तीन मार्क पी क्यू आर आले तर किती मार्क आला शकतो, चार मार्क आला। आता एक्झाम्पल फर्स्ट, ब्रॅकेटमध्ये काय दिले, फर्स्ट क्यू इम्प्लाईज पी ऑर निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू। आता स्टेटमेंट पॅटर्न तयार करताना काय करायचं, पहिल्यांदा दोन्ही ब्रॅकेटमध्ये किंवा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सिम्पल स्टेटमेंट किती दिलेत बघायचे, किती दिलेत बघायचं, पी आणि क्यूच आहेत, रिपीट आले पी आणि क्यू। आता पी आणि क्यू, पी क्यू नंतर पी आणि क्यूचे दोन कॉलम राईट करायचे, जर निगेशन पी आला असतं निगेशन पीचा कॉलम घ्यायचा, इथं त्यांनी कॉलम घेतला आहे थर्ड कॉलम क्यू इम्प्लाईज पी, पण आपण काय लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा सिम्पल आलं तर पीचा कॉलम, क्यू आला तर क्यूचा, आर आला तर आरचा, एस आला तर एचचा, असे कॉलम तयार करायचे। बट तुम्हाला तीनच आहेत व्हेरिएबल पी क्यू आर, इथं दोन आले पी क्यू, पहिला कॉलम पी, दुसरा कॉलम क्यू, जर थर्ड आर आर आला तर आर, आर आलं आहे का इथं, आलेलं नाही आहे एक्झाम्पल फर्स्टमध्ये। ह्याच्यानंतर काय करायचं तुम्ही, जर निगेशन पी आला तर निगेशन पीचा कॉलम, निगेशन क्यू आला तर निगेशन क्यूचा कॉलम, नीट लक्षात ठेवा। इथं समोरील एक्झाम्पलमध्ये त्यांनी क्यू इम्प्लाईज पी घेतलं आहे, पण आपण काय घेणार आहेत, निगेशन पी, कुठली तरी एक मिळतं लक्षात ठेवा। झालं पी क्यू, ते निगेशन पी आलं म्हणजे निगेशन पी घ्यायचं, निगेशन क्यू आले का दोन्ही ब्रॅकेटमध्ये, निगेशन क्यू आले आलं नाही आहे, जर निगेशन क्यू आलं तर कुठला कॉलम घ्यायचा, निगेशन क्यू। बा सिक्वेन्स कसा होईल मग, पी क्यू, निगेशन पी आलं तर निगेशन पी आणि निगेशन क्यू, ठीक आहे। इथे निगेशन क्यू आलेलं नाही आहे पण निगेशन पी आलं आहे, मग आपला पहिला कॉलम पी, दुसरा कॉलम क्यू, तिसरा कॉलम काय असेल, निगेशन पी। इथून पुढचे कॉलम इंटरचेंज झाले तरी चालतात, काही फरक पडत नाही आहे ॲन्सरमध्ये। नेक्स्ट कॉलम काय घ्यायचं मग, जेवढे ब्रॅकेट तेवढे कॉलम, सेपरेट कॉलम घ्यायचा, पहिला ब्रॅकेट कॉलम घ्यायचा, दुसरा ब्रॅकेट कॉलम, लास्टला काय घ्यायचा, ॲन्सर कॉलम, लास्टला काय घ्यायचा, ॲन्सर कॉलम। आता ट्रूथ टेबल प्रिपेअर तयार कसं करायचं बघू आपण, पी क्यू फिक्स आहे पॅटर्न, पीचा कॉलम टी टी एफ एफ, क्यूचा कॉलम टी एफ टी एफ,
ठीक आहे, निगेशन पी, पीचं निगेशन लिहायचं आहे, ट्रूचं फॉल्स, टीला एफ, टीला एफ, एफचं ट्रू, एफचं ट्रू, निगेशन पी कसं लिहायचं समजतं आहे. निगेशन क्यू आलं तर पीचं निगेशन लिहायचं, निगेशन क्यू कॉलममध्ये, म्हणजे निगेशन क्यू नाही आहे. आता आपण थर्ड कॉलम बघू, बघा क्यू इम्प्लायज पी, बट आपण एक्झाम्पल सॉल्व करताना तुमचा तो चौथा कॉलम होणार आहे. आपण ही मेथड यूज न करता काय यूज करणार आहे, आधी निगेशन का निगेशन घेणार आहे असेल तर सिम्पलचं आहे फक्त, पी क्यू निगेशन पी, नंतर तो थर्ड कॉलम काय येईल आपला क्यू इम्प्लाईज पी. आता क्यू इम्प्लाईज पी इथं इम्प्लिकेशन आलं आहे, नीट बघा सिक्वेन्स. क्यू इम्प्लाईज पी म्हणजे आपला ट्रू टेबल नंबर थर्ड. ट्रू टेबल नंबर थर्ड काय सांगत आहे पॅटर्न, जर टी एफ, टी इम्प्लाईज एफ असेल तर फॉल्स, अदरवाईज तिन्ही ट्रू आहे. अदरवाईज तिन्ही ट्रू म्हणजे तो पॅटर्न आपला टी टी, एफ टी आणि एफ एफ, फक्त टी एफ काय फॉल्स आहे. तर क्यू इम्प्लाईज पी घ्या म्हणतं इथं, बट इम्प्लिकेशनमध्ये सिक्वेन्स महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. क्यू इम्प्लाईज पी हा कॉलम राईट करताना क्यू फर्स्ट कॉलम आहे आणि पी काय सेकंड कॉलम. मग अप्लाय करा क्यू इम्प्लाईज पी, क्यूचं पहिलं काय टी, टी इम्प्लाईज टी, टी असते. एफ इम्प्लाईज टी, आल्सो टी असते. टी इम्प्लाईज एफ, एफ असते बघा, टी इम्प्लाईज एफ, सिक्वेन्स एफ, आणि लास्टला बघा एफ इम्प्लाईज एफ टी. मी तर काय केलं आहे क्यू आणि पीच्यामध्ये इम्प्लाईज वापरलं आहे आणि तो क्यू इम्प्लाईज पी हा कॉलम कम्प्लीट करताना मी ट्रू टेबल इम्प्लिकेशनचा यूज केला आहे, जो आपला ट्रू टेबल नंबर थर्ड आहे इम्प्लिकेशन किंवा इफ देनचा, तो ट्रू टेबल इथं अप्लाय केला आहे. ठीक आहे, आपण कॉलम नंबर फाईव्ह बघू. निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू, बघा डबल इम्प्लाईज म्हणजे लास्ट कॉलम आपला कॉलम नंबर ट्रू टेबल नंबर फोर वापरायचा आहे, पण कशामध्ये वापरायचा आहे, निगेशन पी कॉलममध्ये आणि क्यूमध्ये वापरायचा आहे. सिक्वेन्स महत्त्वाचे आहेत, निगेशन पी आणि क्यू. तर निगेशन पीमध्ये बघा पहिला रो काय एफ आणि इकडे क्यूमध्ये पण काय टी, एफ डबल इम्प्लाईज टी, एफ असते. ट्रू टेबल फर्स्ट काय सांगितलं आपण टी एफ आणि एफ टी, दोन्ही काय घ्यायचे फॉल्स, टी टी आणि एफ एफ काय घ्यायचे ट्रू. जर ते पाच ट्रू टेबल पार्ट असतील तरच हा ट्रू टेबलवरचा क्वेश्चन सॉल्व होईल आणि ट्रू टेबल पार्ट असणे आवश्यक आहे. याच्यावर तीन प्रॉब्लेम आहेत, प्रिपेअर द ट्रू टेबल, ह्याच्या पुढचा क्वेश्चन आहे हेन्स राईट द रिझल्ट, आणि त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे लॉजिकल इक्वॅलन्स. म्हणजे 3 ते 4 मार्क आपल्या ट्रू टेबलवर डिपेंड आहेत कंपल्सरी. आता आपण निगेशन पी इम्प्लाईज क्यू कॉलम नंबर फाईव्ह डबल निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू कॉलम नंबर फाईव्ह कम्प्लीट केला, बरोबर. लास्टला काय राहिला आता अँसर कॉलम. अँसर कॉलम म्हणजे काय, पूर्ण स्टेटमेंट लिहायचं त्याच्यामध्ये. बघा ब्रॅकेट, ब्रॅकेट पहिला मध्ये डी जंक्शन म्हणजे ऑर आहे, निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू. तुम्ही नंबर देऊ शकता पण प्रिपेअर ट्रू टेबलमध्ये नंबर द्यायची काही गरज नाही आहे, बट ज्यावेळेस लॉजिकल इक्वेलन्स आर्टिकल येईल त्यावेळेस आपल्याला नंबर कंपल्सरी पाहिजेत. आता इथं तुम्ही काउंट करू शकता ना, आपला अँसर कॉलम किती झाला आहे बघा. आता इथं 1 2 3 4 5 6 झाला अँसर कॉलम. तर या अँसर कॉलममध्ये आपण काय केलं, दोन मेन ब्रॅकेटच्यामध्ये काय वापरलं आहे, ऑर म्हणजे डिसजंक्शन. आपला कॉलम नंबर क्यू इम्प्लाईज पी बघा, आता इथं ठीक आहे पण तुमच्या वहीमध्ये तो चेंज होईल, जो असेल तो नंबर घ्यायचा. क्यू इम्प्लाईज पीचा हा एक कॉलम आणि दुसरा ब्रॅकेटचा निगेशन पी डब्ल्यू इम्प्लाईज क्यू हा एक कॉलम, ह्या दोन्हीमध्ये का वापरायचं आहे ऑर, दोन्हीमध्ये का वापरायचं आहे ऑर, जसं आहे तसं बघा. इथं आता ऑर वापरायचं आहे, ट्रू टेबल फॉर डिसजंक्शन म्हणजे ट्रू टेबल नंबर सेकंड काय सांगतो आपल्याला, दोन्हीमधलं एक जरी ट्रू असेल तर अँसर काय लिहायचं आहे ट्रू. तर समोरच्या एक्झाम्पलमध्ये बघा, कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 5 समोरच्या एक्झाम्पलमध्ये आपण वहीमध्ये डिफरंट लिहिणार आहे, जे मी मग सांगितलं तुम्हाला, आधी निगेशन पी लिहिणार आहे नंतर. कॉलमची आदला बदल झाली तरी काही फरक पडत नाही आहे, तुम्हाला समजत असेल तर असंही लिहू शकता, पण कुठला तरी एक सिक्वेन्स लक्षात ठेवला की एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जाईल. कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 5 समोरच्या एक्झाम्पल फर्स्टमध्ये बघा, ह्या दोन्हीमध्ये काय यूज करायचं आपल्याला, ऑर यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे ऑर. बघा टी एफ टी, टी एफ टी, एफ टी टी, टी एफ टी का ऑर आहे ना, एक जरी ट्रू टेबल होता काय असतं आहे ट्रू. ज्यावेळेस ऑर आणि अँड येईल
दोन ब्रॅकेटच्यामध्ये किंवा दोन सिम्पल स्टेटमेंटच्यामध्ये, त्यावेळी सिक्वेन्सची काही गरज नाही आहे. फक्त सिक्वेन्स कधी कंपल्सरी आहे? इम्प्लिकेशनला. हे झालं एक्झाम्पल फर्स्ट. एक्झाम्पल सेकंड, तुम्ही ट्राय करा आधी फक्त स्टेटमेंट रीड करायचं, बरोबर. स्टेटमेंटमध्ये बघा, नीट रीड करा. आता पी क्यू आलं ना आपल्या इथे, चार रो आले बरोबर, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. आता ह्या टाईपचे एकच एक्झाम्पल आहे सॉल्वरमध्ये, तुम्ही ह्या टाईपचे आणखी एक्झाम्पल सॉल्व करू शकता दोन व्हेरिएबलचे पी क्यूच्या. एक्झाम्पल सेकंड, आता क्वेश्चन फर्स्टचं एक एक्झाम्पल सॉल्व केलं बरोबर, तुम्ही ह्या टाईपचं वरती दिलं बघा आपले पॅटर्न एक्झाम्पल, हे फॉर एक्झाम्पल हे दिलं आहे ना, ह्याच्यामध्ये पण तीनचंच आहे, ठीक आहे. आपण एक्झाम्पल नंबर सेकंड बघू. आता एक्झाम्पल नंबर सेकंड, ट्रूथ टेबल कसं तयार करायचं आहे, वरचीच मेथड हां. काय सांगितलं आपण, काय पॅटर्न आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी, कंजेक्शन निगेशन क्यू, ब्रॅकेट कम्प्लीट, इम्प्लाईज ब्रॅकेटमध्ये पी डबल इम्प्लाईज आर. पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती सिम्पल स्टेटमेंट आलेत काउंट करा. सिम्पल स्टेटमेंट पी क्यू आर, ठीक आहे, पी क्यू आर आलेत. पहिल्यांदा कुठलाही ट्रूथ टेबल तयार करताना आपल्याला पहिला रो तयार करता आला पाहिजे. स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करताना फर्स्ट स्टेप काय, आपल्याला पहिला रो तयार करता आला पाहिजे. पहिला रो होऊन समजते किती कॉलमी आलेत, टोटल ओव्हरऑल किती आलेत स्टेटमेंट इथं, पी क्यू आर, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप काय सांगितलं होतं मी तुम्हाला, जर निगेशन पी असेल तर निगेशन पी कॉलम, निगेशन क्यू असेल तर निगेशन क्यू, दोन्ही पण आहे तिथं. ह्या एक्झाम्पलमध्ये निगेशन आर असतं तर मी काय लिहिलं असतं, निगेशन आर, निगेशन आर इथं नाही आहे, त्याची काही गरज नाही आहे. मग नेक्स्ट स्टेप काय सांगितली होती आधीच्या एक्झाम्पलमध्ये, हे सिम्पल झालं, पी क्यू आर, निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन आर असेल तर लिहायचं, अदरवाईज लिहायची गरज नाही, ते लिहायचं नाही आहे नसेल तर. नेक्स्ट कॉलम काय घ्यायचा, जेवढे ब्रॅकेट तेवढा कॉलम, पहिला ब्रॅकेट एक कॉलम, दुसरा ब्रॅकेट नेक्स्ट कॉलम, समजतंय. लास्टला काय लिहायचा, अँसर कॉलम, लास्टला काय लिहायचं आहे, अँसर कॉलम, म्हणजे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न, ठीक आहे. टोटल किती झाले बघा कॉलम, 1 2 3 4 5 6 7 8. तुम्ही ह्याच्यावरती हा जो आपण पहिला रो केला त्याच्यावरती नंबर देऊ शकता, ठीक आहे. आता तीन व्हेरिएबल आल्यानंतर ट्रूथ टेबल कसा प्रिपेअर करायचा, दोन फक्त स्टेटमेंट पॅटर्नमध्ये दोनच व्हेरिएबल असतील पी क्यू, तर चार रो येतात. पी क्यू आर तीन व्हेरिएबल असतील तर किती येतात, आठ रो येतात. किती रो येतात, आठ रो. जर चार असतील तर किती येतात, 16 येतात. बट तुम्हाला तीनच आहेत, पी क्यू आरपर्यंतच आहे, फोर नाही आहे. ट्रूथ टेबलमध्ये यस कधीही येणार नाही आहे, फक्त ट्रूथ टेबलमध्ये काय येईल, एकतर पी क्यू किंवा पी क्यू आर. आता हे झालं, मी फक्त आठ रो सांगितले बरोबर, पण आपण पॅटर्न लिहिताना आपली मेथड तीच परत कॉलमवाईज राईट करायचं. पीचा कॉलम कसा लिहायचा इथं बघा, पहिल्या कॉलममध्ये हे फिक्स आहे, कुठलं काय एक्झाम्पल येईना, चार वेळेस ट्रू चार वेळेस फॉल्स, पी कम्प्लीट झाला बघा, टी 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 टी, यप 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 यप, झाला पी कॉलम. क्यू कॉलम, दोन वेळेस ट्रू दोन वेळेस फॉल्स, दोन वेळेस ट्रू दोन वेळेस फॉल्स, टी टी एप एप, टी टी एप एप. आर, आर कॉलम, टी एप टी एप, टी एप टी एप, टी एप टी एप, हा फिक्स आहे, पी क्यू आर असेल तर. ह्याच्या पुढचं फॉर्म्युला यूज करून प्रत्येक कॉलम आपल्याला तयार करता येतो. पीचं काय आलं, निगेशन पी, निगेशन पी म्हणजे पीच्या अपोजिट कॉलम लिहायचा, टीचं एप टीचं एप टीचं एप टीचं एप, एपचं टी एपचं टी एपचं टी एपचं टी. निगेशन पी कशावर कम्प्लीट केला, पी ऊन पीच्या अपोजिट. तर निगेशन क्यू कशावर तयार करायचा, क्यूच्या अपोजिट. निगेशन काय सांगतं, ट्रू असेल तर काय करा, फॉल्स, टीचं एप बघा, निगेशन क्यू टीचं एप, एपचं टी टी, टी टीचं एप एप, एप एपचं टी टी. जर निगेशन आर असेल तर आपण निगेशन आर कॉलम राईट केला असता, निगेशन आर नाही आहे. तर नेक्स्ट कॉलम म्हणजे आपला पहिल्या ब्रॅकेटचा कॉलम आहे ना, ह्यांनी काय सांगितलं, निगेशन पी अँड निगेशन क्यू ह्या दोन कॉलममध्ये काय अप्लाय करा, कंजेक्शन म्हणजे अँड. बघा निगेशन पी कॉलम नंबर 4 आणि निगेशन क्यू कॉलम नंबर 5 ह्या दोन्हीमध्ये काय अप्लाय करायचं आहे, अँड. अँड म्हणजे आपला ट्रूथ टेबल नंबर फर्स्ट, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, दोन्हीमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर काय लिहायचं, फॉल्स.
आपण निगेशन पी आणि निगेशन क्यू कम्प्लीट करू शकतो अँड ट्रूथ टेबलचा यूज करून. बघा, निगेशन पी निगेशन क्यू कॉलममध्ये एफ अँड एफ एफ असते, एफ अँड एफ आल्सो एफ, एफ अँड टी आल्सो एफ, एफ अँड टी आल्सो एफ, टी अँड एफ आल्सो एफ, टी अँड एफ आल्सो एफ. मी एफ का लिहिलं आहे आत्तापर्यंत, एक जरी एफ आला तर काय लिहायचं आहे, एफ. नेक्स्ट बघा, टी अँड टी टी, टी अँड टी काय आलं, टी. हा झाला आपला कॉलम नंबर 6 कम्प्लीट. कॉलम नंबर 7 बघा, पी डबल इम्प्लाईज आर, किंवा आपण ह्याला काय म्हणू शकतो, पी बाय कंडिशनल आर, डबल आर आहे बरोबर. बट पी आणि आरमध्ये कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 3 काय अप्लाय करायचं आहे, डबल ॲरो. पी डबल इम्प्लाईज आर हा कॉलम कम्प्लीट करण्यासाठी मी कशाचा यूज करणार, ट्रू टेबल नंबर डबल इम्प्लिकेशन. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, टी एफ आणि एफ टी फॉल्स असतं तर काय लिहायचं, फॉल्स. टी टी आणि एफ एफ काय लिहायचं, ट्रू. बघा, पी आणि आरमध्ये अप्लाय करा, टी टी, टी डबल इम्प्लाईज टी, ॲन्सर काय येतं आहे, ट्रू. टी डबल इम्प्लाईज एफ एफ, टी डबल इम्प्लाईज टी टी, टी डबल इम्प्लाईज एफ एफ, एफ डबल इम्प्लाईज टी एफ. पी आणि आरमध्ये बघा करस्पॉन्डिंग एलिमेंट बघायचे, एफ डबल इम्प्लाईज एफ डबल इम्प्लिकेशन एफ टी येते, एफ डबल इम्प्लिकेशन टी एफ, एफ डबल इम्प्लिकेशन एफ टी. ह्याच्यामध्ये मी काय केला, ट्रूथ टेबल नंबर 4 यूज केला. लास्टला बघा, ॲन्सर कॉलम, ॲन्सर कॉलम नंबर किती आला हा, किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8, 8 नंबर आहे ॲन्सर कॉलम. ॲन्सर कॉलममध्ये काय करायचं आहे, कॉलम नंबर 6 आणि 7 काय वापरायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. पहिल्या ब्रॅकेटचा कॉलम नंबर 6 आहे, दुसऱ्या ब्रॅकेटचा कॉलम नंबर काय, 7. ह्या दोन्हीमध्ये आता काय वापरायचं आहे, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे ट्रूथ टेबल नंबर 3. इम्प्लिकेशन काय सांगते आपल्याला, टी इम्प्लाईज एफ असेल तर एफ आहे, अदरवाईज बाकी तिन्हीला काय असते, ट्रू असते. बघा, एफ इम्प्लाईज टी, ट्रू. एफ इम्प्लाईज एफ, ट्रू. एफ इम्प्लाईज टी, ट्रू. एफ इम्प्लाईज एफ, ट्रू. एफ डबल इम्प्लाईज एफ, ट्रू. एफ डबल इम्प्लाईज टी, टी. टी डबल इम्प्लाईज एफ एफ, टी डबल इम्प्लाईज टी, टी. हे झाले लास्ट कॉलम, ह्या काय म्हणतो, ॲन्सर कॉलम. ह्या टाईपची क्वेश्चन 2 व्हेरिएबल आणि क्वेश्चन 3 व्हेरिएबलची तुम्ही एक्सरसाइज 1.2 मधली सर्व एक्झाम्पल सॉल्व करायची. फक्त कुठलं क्वेश्चन, ट्रूथ टेबलचं. हेन्स राईट द रिझल्ट, आत्ताच सॉल्व करायची गरज नाही आहे. फक्त ट्रूथ टेबल प्रिपेअर, द ट्रूथ टेबल जो क्वेश्चन आहे ना, तेवढा क्वेश्चन कम्प्लीट करा. ह्याच्यावरच पुढचे 2 आर्टिकल डिपेंड आहेत. धन्यवाद.